सुस्वागतम 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 टिळकनगर बालविद्या मंदिर डोमदिवली पूर्व इयत्ता दुसरी विषय गणित घटक वजाबाकीसाठी दशक सुटा करू भाग दोन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दशक सुटा करून वजाबाकी कशी करायची हे बघितले आणि शिकलो आता आपण बघणार आहोत त्याची मांडणी करून उदाहरणं कसे सोडवायचे बघा आता आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे तर ते मांडणी करून आपण सोडवायचं आहे बघा पस्तीस वजा सतरा ही माझा आपण खालीलप्रमाणे मांडणी करून करूयात बघा आता ह्या ठिकाणी तीन दशकाचे गठ्ठे आहेत आणि पाच सुटे आहेत आणि खाली दोन दशकाचे गठ्ठे आहेत आणि म्हणजेच त्या ठिकाणी पंधरा एकक आहेत एककाच्या घरामध्ये तर बघा आता ह्या ठिकाणी आपल्याला तीन दशक पाच एकक आहे ती संख्यावरची आणि खालच्या बॉक्समध्ये दोन दशक पंधरा एकक आहेत तर आता आपल्याला दशक एककाच्या घरामध्ये संख्या लिहून ती वजाबाकी कशी करायची ते बघूया बघा पस्तीस वजा सतरा आता पाचामधून सात ही संख्या वजा होऊ शकत नाही कमी होऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे कारण पाच ही संख्या काय आहे सातापेक्षा लहान आहे म्हणून पाचामधून सात वजा होऊ शकत नाही मग आपण काय करणार तर तिनाकडून हातचा घेणार उसना घेणार एक दशक काय मग किती झाले इकडे एककाच्या घरामध्ये खालचे पाच एकक आणि तिनाकडून एक दशक घेतले ते किती झाले पंधरा एकक झाले काय मग आपल्याला माहिती आहे की एककाच्या घराकडूनच आपण बेरीज किंवा वजाबाकी करायला सुरुवात करतो म्हणून बघा तर वरती पंधरा एकक आहेत म्हणून पंधरा एककांमधून स सात एकक आपल्याला वजा करायचे आहेत पंधरामधून सात कमी केले तर किती उरले आठ बरोबर मग आता इकडे तिनाकडून एक हच्चा आपण घेतला होता एक दशक घेतला होता मग किती उरले तिनातून एक गेला किती उरले दोन काय मग वरती लिहिले तर तिनावर काट मारून वरती लिहिले दोन मग आता दोना दोन दशकातून एक दशक कमी केले दोनातून एक वजा केला किती उरले एक बरोबर काय मग किती उत्तर आलं एक दशक आठ एकक म्हणजे अठरा हे उत्तर आलेलं आहे म्हणजे पस्तीसमधून सतरा वजा केले तर आपल्याला अठरा हे उत्तर मिळालेलं आहे आता तुम्ही म्हणाल एककाच्या घरामध्ये पंधरा पेक नवापेक्षा मोठी संख्या आपण ठेवत नाही पण पंधरा ही जे एकक आहे ते आपण आपल्या सोयीसाठी थोडा वेळ आपण ठेवलेले आहेत काय तर आता बघा पुढचं उदाहरण आहे दशक सुटा करून वजाबाकी करा आता ह्या ठिकाणी आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे चाळीस वजा अकरा मग आता शून्य आहे त्या ठिकाणी मग शून्यातून एक वजा होईल का नाही म्हणून आपण काय करणार चाराकडून हातचा घेणार काय म्हणजे झाले शून्य वरती घेतला आपण तो काय म्हणजे झाले दहा मग दहातून एक मजा केला किती उरले नऊ मग चारातून एक कमी केल्यानंतर इकडे हातचा घेतल्यानंतर चार दशकातून एक दशक कमी झाले तर किती उरले तीन दशक बरोबर म्हणून आपण वरती लिहिले तीन दशक चारावर काट मारले आपण मग तीन दशकातून एक दशक आपण वजा केले म्हणजे तीनातून चार एक कमी केले तर किती उरले दोन म्हणूनच चाळीसमधून मधून अकरा वजा केले तर उत्तर किती आलं आपलं एकोणतीस म्हणजे दोन दशक नऊ एक तुमच्या लक्षात आता पुढचं उदाहरण बघा सदुसष्ट वजा एकोणतीस आता सात ही संख्या नवापेक्षा लहान आहे म्हणजेच सातापेक्षा नऊ मोठा आहे बरोबर म्हणून मग आपण काय करणार सहाकडून सहा दशकाकडून दशका एक दशक उसना घेणार म्हणजेच एक घेणार वरती सतरा मग सतरातून नऊ गेले किती उरले तर आठ बरोबर काय मग सहातून एक कमी झाला वरती लिहिले मग आपण पाच म्हणून मग पाचातून दोन कमी केले किती उरले तीन मग उत्तर काय आलं आपलं अडतीस म्हणजेच तीन दशक आठ एकक काय तसंच पुढचं उदाहरण बघा ब्याण्णव वजा त्रेपन्न आता इथे पण तसंच आहे दोनातून तीन वजा होऊ शकत नाही कारण दोन ही संख्या तिनापेक्षा लहान आहे म्हणून आपण काय केलं नवाकडून हच्चा घेतला एककाच्या घरामध्ये दोनावर काट मारून वरती दोन लीला झाले किती बारा मग बारा एककातून तीन व एकक वजा केले किती उरले नऊ काय तसंच नवातून एक कमी झाला म्हणून किती उरले आठ मग आपण ते वरती आठ लिहिले मग आठातून पाच वजा केले म्हणजेच किती दशक उरले तीन दशक बरोबर म्हणजे उत्तर किती आलं आपलं एकोणचाळीस म्हणजेच तीन दशक नऊ एकक आता इथे बघा पुढे आपल्याला आडव्या मांडणीमध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत सतरा वजा नऊ आता वजा नऊ म्हणजेच आता आपण काय करायचे त्यांची उभी मांडणी करून तुम्ही ते उदाहरणं सोडवायचे आहेत काय म्हणजेच सतरातून नऊ गेले उरले आठ तीसमधून बारा गेले उरले अठरा तर आता उरलेली ही बाकीची उदाहरणं तुम्ही उभी मांडणी करून सोडवायची आहेत धन्यवाद